जपा कुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं। ॐ सूर्याय नमः। ॐ भानवे नमः। ॐ मित्राय नमः। ॐ श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः। श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः। ॐ श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः। ॐ श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः। महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुड़ध्वज मंगलं पुंडरीकाक्ष। अगर बेटा एक अगर कुठे चाललेस तू? बेटा, अरे देवा कस होणार? वा श्रीमंत, वा तात्या गुरु, या नाना साहेबांना आपले सगळे गुण अवगत केलेत। अजून खूप काही शिकायचं बाकी आहे श्रीमंत साहेब। आपण श्रीमंत सरकार बाजीराव पेशव्यांचे सुपुत्र असण्याबरोबरच पिठूरचे युवराजही आहात। युवराज तर आम्ही नावालाच आहोत तात्या गुरु। हे फिरंगी तर पिताश्रींना पेशवा मानायलाही तयार नाहीत। बघालच, एक दिवस आपण या फिरंग्यांकडून पुण्यावर पुन्हा कब्जा कराल। अवश्य, जर आपल्यासारखे गुरु आमच्या बरोबर असतील तर पुणच काय, सगळा हिंदुस्थान आमचा होईल। आम्ही छातीवर गोळ्या झेलायला तयार आहोत श्रीमंत सरकार, फक्त आपल्या इशाऱ्याची वाट पाहतोय। वा, काशीहून येऊन 4 वर्ष सुद्धा झाली नाहीत। तिरंदाजी, तलवारबाजी, बंदूक चालवणं, भाला फेकणं, शेवटी तुला कोण व्हायचंय म्हणू? सगळ्यांपेक्षा मोठं व्हायचंय मला। मोठं होण्यासाठी असं मोठं व्हावं लागतं। अहो तात्या गुरु, जरा हिची उंची तर मोजा। आम्ही आम्हाला मोजलेलं आहे, आम्ही आपल्या तलवारीपेक्षा 3 वितानी मोठे आहोत। सावधान तात्या गुरु। We'll be right back.
एवढासा मुलगा एका योद्ध्याची दमछाक करतोय. मुलगी आहे. आम्हाला वाटलं होतं कोणी वीर बालक आहे. तेच तर आहे, स्वतःला मुलगाच समजते, मानतच नाही की एक मुलगी आहे. शाबास म्हणू शाबास. तू तर तलवारबाजीतही वात आता गुरु. त्या दिवशी तर आपण म्हणत होतात की म्हणू घोडेस्वारी सर्वात चांगली करते म्हणून. आज आपण तिच्या तलवारबाजीचीही प्रशंसा करताय. नाही श्रीमंत साहेब, मी तसं म्हणत नाहीये. मी तर फक्त एवढंच म्हणतोय की आपण दोघांना युद्धकलेचे जे कौशल्य प्राप्त झालंय तेही इतक्या कमी वयात क्वचितच एखाद्याला प्राप्त होत. आपला हा सेवक कधी कधी निर्णय घेऊ शकत नाही की आपण श्रेष्ठ आहात का आमची मनू. तसं श्रेष्ठ तर आम्हीच आहोत हो ना तात्या गुरु. आमच्याहूनही श्रेष्ठ. तात्या गुरुनी जाणून बुजून तुझा मान राखण्यासाठी तलवार सोडून दिली, नाहीतर हे गाववाले आहेत ना त्यांनी खिल्ली उडवली असती, कारण तू एक मुलगी आहेस ना. तेच तर आम्ही म्हणतोय. अहो अप्पा, तुम्ही इथे आखाड्यात, इथे तर योद्धे येतात. आम्ही श्रीमंत साहेबांना बोलावणं करायला आलो आहोत. भटसावित्रीच्या पूजेसाठी श्रीमंतांची तयारी झाली आहे, फक्त आपलीच वाट पाहत आहोत. मोरोपंत काका, भटसावित्रीच्या पूजेमध्ये आमचं काय काम? श्रीमंत साहेब, आपण विसरताय आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी आपले पिता श्रीमंत सरकार बाजीराव पेशवे आपल्या हस्ते दान करतात. श्रीमंत सरकार, यावेळी आपली कोणती नासिका कार्यान्वित आहे? उजवी सुरू आहे वैनी साहेब. तर मग जमिनीवर सर्वात प्रथम उजवा पायच ठेवावा. मैनाबाई, शुभ मुहूर्त आहे, वटसावित्रीच्या पूजेला आरंभ करावा आणि लक्षात ठेवा सात सुवासिनी बरोबर असतील. इंदुप्राची इकडे या. आणि रावसाहेब, आपण इथे का उभे आहात? आपले मोठे बंधू नानांच्या बरोबर दान वाटण्यामध्ये त्याला थोडी मदत करा. जशी आज्ञा आपली. अगं मनू,
तू कुठे तिकडे जातीयस? चल मागे उभी रा, ये इकडे. विचार करा सगळ्या बायका माझ्या सारख्या झाल्या तर? तेच तर कठीण आहे म्हणून की त्या सगळ्यांना असं वाटत की तू त्यांच्यासारखं व्हावंस. तेच तर. का तू लग्न नाही करणार? नाही, आम्ही आमच्या अप्पांबरोबरच राहणार. मोठ्या मोठ्या राजे महाराजांच्या मुलीही आयुष्यभर आपल्या आई वडिलांच्या सोबत नाही राहू शकत. आणि तू एका साधारण ब्राह्मणाची मुलगी असून वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा तोडणार? बाईचं काम घर सांभाळायचं आहे. तुझ्यासारखी घोडेस्वारी आणि तलवारबाजी नाही करत कोणी. पण मी या सगळ्यांसारखी नाही. ते तर काळच ठरवेल. अरे महादेव, होय काका, बघतोय ना, जवळपासून बाजीराव पेशवे गावात आले. गंगा नदी कशी दुथडी भरून वाहतीये. होय काका, दान धर्म सुद्धा मोकल्या हाताने करतात. अरे हा कसला दान धर्म? आपला जय जयकार करून घेण्यासाठी हे सगळं चाललंय. लाज वाटत नाहीये ना? अरे पुण्यात ना लाज घालवून धक्के मोरण्याना बाहेर काढलं होतं. आज त्यांच्याच तुकड्यांवर उड्या मारतायत. हे असंच नेहमी बोलतात, जखमेवर मीठ चोळण्याची भाषा करतात. बेटा ये जेवायला आहे. बेटा मनू जेवून घे. मनू, अरे देवा,
तू जेवून घे ग. अगं तो खाईल, तू जेव. मनु तुला माहिती आहे, जोपर्यंत तू जेवणार नाहीस मीही जेवणार नाही. चल बेटा जेवून घे. अरे देवा, इतकं गप्प तुला मी याआधी कधीच पाहिलं नाही. ये बस जेवून घे. काय झालंय बेटा? काही नाही अप्पा. सकाळपासून तेच दुःख घेऊन बसलीस. ते फिरंगी येताच लोकांनी श्रीमंतांचा जय जयकार का थांबवला? का अप्पा, पण ते सगळे का घाबरतात? ते गोरे काय कोणी राक्षस आहेत? हो बेटा, राक्षसांनी देखील असे अत्याचार कधी केले नसतील, तसे अत्याचार हे फिरंगी आमच्यावर करतात. आमच्याच देशात आम्हाला गुलाम बनवून ठेवलंय. तुला माहितीये, जर हे रस्त्यावरून जात असतील आणि रस्ता सोडून आम्ही त्यांना नमस्कार नाही केला तर चापकाच्या फटकारे आम्ही मारून बेजार करतात. माफी असावी सरकार. हे फिरंगी आले की आमच्या बायका विहिरीवर पाणी भरणं सोडून पळून जातात. आणि सगळे चुपचाप पाहत राहतात, कुणी काहीच बोलत नाही. कसं बोलणार बेटा? या गोऱ्यांचं भय एवढं आहे की मोठे मोठे राजे महाराजे आपलं सिंहासन सोडून गर्भगळीत होताना दिसतात. अप्पा, आपले आजोबा सुद्धा. ते एकटे काय करणार? दुःख तर हेच आहे, आपण सर्व संघटित नाही आहोत. परंतु एक ना एक दिवस काळ तर नक्कीच बदलेल.